आई भवानीचा गजर म्हणजे महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचं वीज कनेक्शन कापण्याची मोहीम आता सुरू केली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून सुमारे 3000 थकबाकीदारांचं वीज कनेक्शन कापण्यात आलंय. एप्रिल 2020 पासून नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून 220 कोटी रुपयांची थकबाकी ही आहे आणि महावितरण आता या थकबाकीदारांना शॉक देण्याच्या तयारीत आहे. 5 दिवसात गुरुवारपर्यंत शहरात 1616 थकबाकीदारांची वीज कापण्यात आली आहे. महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचं वीज कनेक्शन आता कापण्याची मोहीमच हाती घेतली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून सुमारे 3000 थकबाकीदारांचं वीज कनेक्शन यात कापण्यात आलंय. एप्रिल 2020 पासून नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून 220 कोटी रुपयांची ग्राहकांची थकबाकी आहे तर महावितरण आता या थकबाकीदारांना शॉक देण्याच्या तयारीत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे आणि आता बुलेटिन मधून घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा सुपर फास्ट आढावा. मुंबईत काल दिवसभरात 612 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 599 कोरोनाचे रुग्ण सापडलेत. दरम्यान मुंबईमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 525 दिवसांवरती पोहोचलाय. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावरती उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱ्या 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या 11407 वर पोहोचली आहे. भारताने 8 फेब्रुवारीपर्यंत 338 कोटी रुपयांच्या कोरोना लसींची विविध देशांना निर्यात केली आहे. सरकारने ही माहिती राज्यसभेत दिली असून निर्यात केलेल्या कोरोना लसींमध्ये मित्र देशांना मदत स्वरूपात दिलेल्या लसींचाही समावेश आहे. देशात कोरोना लसींचा पुरेसा साठा ठेवून मगच बाकीच्या लसींची जानेवारीपासून निर्यात करण्यात येते. 10वीचे विद्यार्थी यावर्षी अतिरिक्त गुणांना मुकणार अशी शक्यता आहे. चित्रकला परीक्षा क्रीडा स्पर्धा न झाल्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते. दरम्यान अतिरिक्त गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास राज्य मंडळाकडून मुदत वाढवून देण्यात आली आहे. यंदा 10वीला असलेल्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट परीक्षा दिली असल्यास त्यांना गुण देण्यात यावेत अशी मागणी कला शिक्षकांनी केली आहे. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांचे वर्ग सोमवारी म्हणजे 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आळीपाळीनं 50% विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात यावा असं कृषी विभागाने काढलेल्या आदेशात म्हटलंय. रेल्वेतून सामान चोरीला गेल्यास जबाबदारी रेल्वेचीच असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. रेल्वे प्रशासनाने दाखल केलेल्या याचिकेत सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे महिला प्रवाशाला 1,00,000 भंडाऱ्याची उधळण म्हणजे